नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टॅटिक अमरसर सरमध्ये। मित्रांनो, वनरक्षक भरती 2021 सध्या सुरू आहे, ठीक आहे। त्याची लेखी एक्झाम म्हणजेच रायटिंग एक्झाम झालेली आहे, ठीक आहे। किती पदासाठी भरती होती? तर 900 पदासाठी टोटल भरती होती आधी, ओके। आणि याची आता फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट पण जारी झालेली आहे, ठीक आहे मित्रांनो। तर याचा कट ऑफ किती लागला, ठीक आहे, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकलमध्ये आधी काय होणार, ठीक आहे, हे सगळे डाऊट्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि हे तुमची सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट चेक कशी करायची स्टेप बाय स्टेप, ठीक आहे, ते पण आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, ठीक आहे मित्रांनो। तर मित्रांनो, याचे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला इथे वरती आय बटन क्लिक करून मिळून जाईल, ठीक आहे। याच्या आधी आपण काही इम्पॉर्टंट व्हिडिओज बनवलेले ते तुम्ही बघून घ्या, आठवणीने मी तुम्हाला काही मदत होऊ शकेल, ठीक आहे। आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केले तर खाली रेड बटन क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या, मग तुम्हाला अशाच येणाऱ्या यूजफुल व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया, ओके मित्रांनो। तर हे बघा, आपण गुगलचे पेज ओपन केलेलं आहे, google.com, ठीक आहे। तुम्हाला इथे सर्च काय करायचं आहे, महाफॉरेस्ट, ठीक आहे। महाफॉरेस्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे पहिलीच लिंक इथे ओपन होणार, ठीक आहे, महाफॉरेस्ट.government.in, ठीक आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही महाफॉरेस्टच्या वेबसाईटवर म्हणजे महाराष्ट्र वन विभागच्या वेबसाईटवर तुम्ही ट्रान्सफर केले जा, ठीक आहे। इथे तुम्हाला हे पेज असे ओपन होणार, ठीक आहे। इथे थोडं खाली गेल्यावर तुम्हाला एक टॅब मिळेल, ठीक आहे, हे बघा, बातम्या आणि कार्यक्रम, ठीक आहे। बातम्या आणि कार्यक्रम या टॅबमध्ये तुम्हाला विभागीय बातमी, ठीक आहे, या टॅबमध्ये जायचं आहे, ओके। मग तुम्हाला इथे एक ॲडव्हर्टाईजमेंट दिसणार पब्लिश होताना, हे बघा, पदभरती निकाल नाशिक वनवृत्त नाशिक, ठीक आहे, 3/8/2019, ठीक आहे, 3 तारखेला पब्लिश झालेली आहे लिस्ट। तर आता हे डाउनलोड करूया आपण, ओके, रिझल्टवर क्लिक करून ते डाउनलोड होत आहे। तर हे बघा, नाशिक वनवृत्त वनरक्षक भरती प्रक्रिया 2019, ठीक आहे, लेखी परीक्षा निकाल घोषित करण्याबाबत, ओके ओके मित्रांनो। त्यांनी बघा इथे काय लिहून दिलेलं आहे, ठीक आहे, 2/8/2019 साठी उच्चस्तरीय प्रादेशिक निवड समितीने प्राप्त झालेल्या निकालाची तपासणी केली आणि त्यानुसार त्यांनी नाशिक वनवृत्तासाठी घेण्यात आलेल्या वनरक्षक भरती प्रक्रियेचा लेखी परीक्षेचा निकाल www.mahaforest.government.in, ठीक आहे, या संकेतस्थळावर घोषित केला आहे, ठीक आहे, ओके। तसेच त्यांनी खाली दिलेलं लिहून की नाशिक वनवृत्ताच्या वनरक्षक भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत 50% म्हणजे गुणांक 54 गुण, ठीक आहे, 54 मार्क्स ज्यांना मिळाले प्राप्त करून पुढील टप्प्यासाठी पात्र उमेदवारांची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे, ठीक आहे। म्हणजे याचा कट ऑफ किती लागला, तर 54, ठीक आहे, 54 मार्क्स याचा कट ऑफ लागलेला आहे, ओके मित्रांनो, ठीक आहे। तशी आता याची शारीरिक कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी कधी होणार ते बघूया आपण, हे बघा इथे दिल्या त्यांनी लिहून कागदपत्रे तपासणी शारीरिक पात्र तपासणी हे खालीलप्रमाणे घेण्यात येईल, ठीक आहे, दिनांक व वेळ काय, तर 13/8/2019 रोजी सकाळी 9 वाजता, ठीक आहे, तपासणी उपस्थित राहणारे उमेदवार सोबतच्या यादीनुसार, ठीक आहे, नॉन पेसा क्रमांक 1 ते 142 आणि पेसावाले क्रमांक 1 ते 132, ठीक आहे, 1 ते 32 या क्रमांकातले तिथे उपस्थित राहणार, ओके। आणि ठिकाण काय, तर शासकीय वन विश्रामगृह संभाजी चौक कुंटवाडी नाशिक, ओके। आणि त्यांनी खाली टीप लिहून दिली की 13/8/2019 रोजी तपासणी पूर्ण न झाल्यास उर्वरित तपासणी 14/8/2019 रोजी चे दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, ठीक आहे। एकत्रांना आणि पात्र उमेदवारांना जाहिरातीत नमूद असलेल्या शैक्षणिक व इतर सर्व मूळ कागदपत्रे व त्यांची स्वस्वाक्षरी म्हणजे झेरॉक्स कॉपी केलेले छायाचित्र प्रतिसह नियोजित ठिकाणी विहित वेळी उपस्थित राहावे, ठीक आहे, विहित वेळेत उपस्थित न राहिलेल्या उमेदवारांची वेगळ्याने कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्र तपासणी करण्यात येणार नाही, ठीक आहे, व त्यांना भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी अपात्र ठरवण्यात येईल, ठीक आहे। तर तुम्ही तिथे मित्रांनो उपस्थित राहा, ओके, चला नेक्स्ट बघूया काय दिलेलं त्यांनी, ओके मित्रांनो। हे बघा, फॉरेस्ट गार्ड, ठीक आहे, फॉरेस्ट गार्ड एक्झामिनेशन 2019 करिता लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर फिजिकल टेस्ट राऊंड, ठीक आहे, फिजिकल टेस्ट राऊंडसाठी नॉन पेसा कॅन्डिडेटची लिस्ट आहे ही वाली, ओके, तशी त्यांनी नाशिककरिता जारी केलेली आहे, ठीक आहे। आणि पेसाकरिता पण त्यांनी याच नोटिफिकेशनमध्ये जारी केलेल्या लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर फिजिकल टेस्ट राऊंड पेसा कॅन्डिडेट, ठीक आहे, सर्कल नाशिक, ठीक आहे, नाशिककरिता, ओके मित्रांनो। आणि आता बघूया की आता याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकलमध्ये आधी काय होणार आहे,
ओके मित्रांनो, तरी बघा आपण जाहिरात ओपन केलेली आहे. ओके, महाराष्ट्र वन विभागची प्रधान वनरक्षक भरतीकरिता. ओके, तर ही जाहिरात जाहीर झाल्याच्या माहिती त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. काय बघूया आपण, बघा याच्या पॉईंट नंबर 11.3 मध्ये शारीरिक मोजमाप धाव चाचणी, ठीक आहे, याच्यामध्ये दिलेलं त्यांनी 50% गुण प्राप्त झाले त्यांचे. उमेदवारांची तपासणी खालीलप्रमाणे घेण्यात येईल, ठीक आहे, वयोमर्यादाची, ठीक आहे, आरक्षण प्रवर्ग, उमेदवारचे मूळ कागदपत्र तपासणी करण्यात येईल, ठीक आहे, जीवनतर आवश्यक कागदपत्र तपासणी करणार ते भारतीय प्रक्रिया बाद करतील, ठीक आहे. वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवा प्रवेशनुसार किमान शारीरिक पात्रता, उंची, छाती इत्यादी, ठीक आहे, त्यांनी जे नमूद केलेले आहे, ठीक आहे, आधी याच्या आधी जे पब्लिश झालेले व्हिडिओ आपले बघून घ्या, त्या तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल की उंची, छाती वगैरे किती पाहिजे नाही, ठीक आहे, किंवा तसे निश्चित करण्याच्या दृष्टीने शारीरिक वैद्यकीय अधिकारी उपस्थित उमेदवारांच्या शारीरिक मोजमाप घेण्यात येईल, ठीक आहे. ते त्यांचे मेडिकल ऑफिसर राहणार, म्हणजे डॉक्टर वगैरे राहणार, ते त्यांची पूर्ण चाचणी करा, वैद्यकीय चाचणी. जे उमेदवार 20 शारीरिक पात्रता धारण करणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद होतील, ठीक आहे. तसेच नेक्स्ट पॉईंटमध्ये काय दिलेलं त्यांनी 11.3.3 मध्ये, कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार, ठीक आहे, अपात्र ठरलेले म्हणजे अपात्र ठरलेले उमेदवार वगळून, ठीक आहे, इतर पात्र उमेदवारांना धावण्याची चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र शारीरिक वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे, ठीक आहे. तर या पॉईंटून काय लक्षात आलं की आधी कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी होणार आहे. जर तुम्ही यात पात्र ठरले तर तुम्ही समोरच्या प्रोसेससाठी इलिजिबल राहाल, नाहीतर तुम्हाला तिथून बाद केलं जाईल, ठीक आहे, या प्रोसेसमधून. तर तुमचा हा पण डाऊट क्लिअर झालेला असेल. आणि शारीरिक मोजमाप व धावण्याची चाचणी संपूर्ण जबाबदारी ही संबंधित प्रादेशिक निवड समितीची राहील. सदर धावण्याच्या चाचणीचे ठिकाण व वन विभाग यांच्या www.mahaforestgovernment.in, ठीक आहे, या संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येईल, ठीक आहे. ओके मित्रांनो, तर आपण ही संपूर्ण माहिती घेतलेली आहे फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्टबाबत, आणि संपूर्ण क्वेश्चन आपण हे क्लिअर केलेले आहे, ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला काही पुन्हा डाऊट असेल तर ते कमेंट करा, आपण त्याचे काही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा चॅनलला युजफुल व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळत राहील. सो थँक्स फॉर वॉचिंग.